बेंगळूर येथे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विटंबना झाल्याचे पडसाद संपूर्ण बेळगावमध्ये उमटले. हजारोच्या संख्येने युवक रस्त्यावर उतरले. शिवसेना व महाराष्ट्र एकीकरण समितीने तर ठिय्या आंदोलन छेडले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. पोलीस या ठिकाणी या लोकांना बाजूला काढत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उत्तरचे आमदार अनिल बेलके यांनी त्या समाजकंटकावर त्वरित कारवाई करा व त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावा, अन्यथा मी गप्प बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूचे आराध्य दैवत आहे, त्याची विटंबना आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा कर्नाटक सरकारला त्यांनी दिला. आमचे सर्वांचे दैवत, त्याचबरोबर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्यांच्यामुळे आज आम्ही हिंदुत्व म्हणून जगतो आहोत, असे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती बेंगळूर येथे जी शाही ओतण्यात आली, त्या घटनेचा मी निषेध करत असून त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे. लगेच त्यांना अरेस्ट करून तुरुंगवात घातल्याशिवाय सरकारनं गप्प बसू नये आणि मी तरी काय याच्यापुढे गप्प बसणारा माणूस नव्हे. अशा कारवाई झाली नाही तर मी स्वतःहून सर्वजण मिळून ही कारवाई होईल तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांनी बेंगळूरचं संरक्षण केलं होतं, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतरच्या काळामध्ये बेंगळूर शहराचा विकास, त्याचबरोबर त्या शहराचंही संरक्षण त्यांनीही केलं होतं. अशा थोर पुरुषाच्या ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देशभरामध्ये ज्या काळामध्ये कोणताही राजा विरोधात लढत होता, अशा काळामध्ये बेंगळूरमध्ये बसून त्यांचे वडील आणि यांनी मिळून या भागाचं संरक्षण केलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांवरती जे काय काळं फासलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. सरकारनं कडक कारवाई केली पाहिजे. सरकार जर कारवाई करत नसेल तर आम्ही आमचे कार्यकर्ते आम्ही सर्व मिळून त्यांच्यावरती कारवाई करायला सज्ज. कुमुदा टीव्ही, बिरे न्यूज, राजन भोसले, बेळगाव.